पवार साहेब असं म्हणाले की संख्याबळ आल्याशिवाय मुख्यमंत्र्यांची चर्चा करणं हे अयोग्य आहे, म्हणजे अजून संख्याबळाचं कुठं काही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री पदाची चर्चा करणं ही देखील अयोग्य आहे, म्हणजे ज्यांचं स्वप्न आहे मुख्यमंत्री बनायचं ते देखील धुळीला मिळवलेलं आहे. की मुख्यमंत्री पदाचं संख्याबळाशिवाय काही खरं नाही, त्याच्यामुळे संख्याबळ येण्याच्या अगोदर मुख्यमंत्री पदाची स्वप्न कोणी पाहू नये ह्याचा पहिला विचार करा ना. आम्ही काय करायचं, आम्ही काय नाही करायचं आम्ही ठरवू. त्याच्यामुळे मनोजजींना सरकारच्या मार्फत माझी आता देखील विनंती आहे की सरकारनं त्यांच्याबरोबर अनेक वेळा चर्चा केलेली आहे, अनेक वेळा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसाच सकारात्मक मार्ग हा भविष्यामध्ये देखील सरकार काढणार आहे ही आमची भूमिका आहे. शिंदे समिती स्थापन केलेली आहे, गॅजेटसाठी हैदराबादचा आम्ही प्रयत्न करतोय, कुणबी बांधवांना निजामकालीन नोंदणीप्रमाणे दाखले देखील दिलेले आहेत, पितृसत्ताक पद्धतीनं सगळसोयऱ्याचा प्रश्न देखील निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, 10% टिकणारा आरक्षण मराठा समाजाला दिलेला आहे. परंतु हे सगळं करत असताना ओबीसीच्या देखील न्याय हक्काला कुठं धक्का लागणार नाही याची देखील प्रिकॉशन सरकार घेणार आहे आणि त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे मनोजजींना सरकारच्या मार्फत माझी आता देखील विनंती आहे की सरकारनं त्यांच्याबरोबर अनेक वेळा चर्चा केलेली आहे, अनेक वेळा मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, तसाच सकारात्मक मार्ग हा भविष्यामध्ये देखील सरकार काढणार आहे ही आमची भूमिका आहे. मला असं वाटतं की 15 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार साहेबांनी जी भूमिका मांडली त्याचा बोध काही लोकांनी घेणं गरजेचं आहे. एका पक्षामध्ये एका दगडामध्ये तीन पक्षी कसे मारतात हे 15 दिवसापूर्वी सिद्ध झालेलं आहे. बाकीच्यांवर टीका करण्यापेक्षा पवारसाहेब काय म्हणाले याच्याकडे त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. पवारसाहेब असं म्हणाले की संख्याबळ आल्याशिवाय मुख्यमंत्र्यांची चर्चा करणं हे अयोग्य आहे, म्हणजे अजून संख्याबळाचं कुठं काही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री पदाची चर्चा करणं ही देखील अयोग्य आहे, म्हणजे ज्यांचं स्वप्न आहे मुख्यमंत्री बनायचं ते देखील धुळीला मिळवलेलं आहे. आणि तिसरं ते असं म्हणाले की या सगळ्या ह्याच्यामध्ये संख्याबळ आलंच तर नव्या चेहऱ्याचा देखील विचार होऊ शकतो. याचा अर्थ त्यांच्या पक्षाच्या लोकांना देखील त्यांनी समजून सांगितलेलं आहे की उगाच जास्त धावाधाव करू नका. आणि दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचं संख्याबळाशिवाय काही खरं नाही, त्याच्यामुळे संख्याबळ येण्याच्या अगोदर मुख्यमंत्री पदाची स्वप्न कोणी पाहू नये ह्याचा पहिला विचार करा ना. आम्ही काय करायचं, आम्ही काय नाही करायचं आम्ही ठरवू. बच्चू पॅटर्नची जी चर्चा होत होती का दादांनी, बिहार पॅटर्नची चर्चा केली होती खरंच? बिहार पॅटर्न काय, कमी संख्याबळ असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री पद. बिहार पॅटर्न काय मला माहित नाही, परंतु महाराष्ट्र पॅटर्न 20 जूनला तुम्ही बघितली. पुरंदर एअरपोर्टचा विषय आहे, कधीपर्यंत होईल काय त्याची? या संदर्भामध्ये मी अनेक वेळा सांगितले की या संदर्भातलं अक्विजिशन कसं करायचं, त्यांना पैसे कसे द्यायचे, त्याच्यानंतर कंपनीकडनं कशा पद्धतीनं लँड अक्विजिशन करून घ्यायचं हे युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु त्या ठिकाणी विमानतळ होणार आहे निश्चित झाले. बच्चू कडून नाराजी व्यक्त केलेली आहे, तुम्ही त्यांची कामं केली असती तर ते तुमचे गुलाम राहिले असते शिंदे आणि मला असं वाटतं की तिसऱ्या आघाडीत गेले देखील मगाशी देखील याचं मी उत्तर दिलेलं आहे. लोकशाहीमध्ये तिसरी चौथी पाचवी दहावी आघाडी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. बच्चू भाऊ माझे देखील अतिशय चांगले मित्र आहेत, ते वैयक्तिक त्यांची भूमिका मांडू शकतात, पण बच्चू भाऊंनी सांगितलेली दिव्यांग मंत्रालयापासूनची मागणी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पूर्ण केलेली आहे. दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे माझ्या डिपार्टमेंटच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बच्चू भाऊंनी एक मागणी केली होती की दिव्यांगांना देखील मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ मिळाला पाहिजे, तो देखील त्यांच्या मागणीनुसार आम्ही दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचं वैयक्तिक काही मत असू शकतं, परंतु सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रासाठी काम केलं हे निर्विवाद सत्य आहे.